एक प्रकार तुम्ही बघा, खरं तर डॅवॉसला जेव्हा मी, सुभाष देसाई साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा आमच्यासोबत 6 वेगळे राज्य होते. आमच्या पवेलियनच्या बरोबर समोर आपल्या देशाचं पवेलियन होतं, म्हणजे केंद्र सरकारचं होतं, आणि आम्ही सगळे एकत्र काम करत होतो. एक सुद्धा इन्व्हेस्टमेंट कुठचीही केंद्र सरकारच्या परवानगीविना येऊ शकत नाही. आणि तसंच आम्ही पाठपुरा नीट करून रितसर परवानग्या घेऊन, आमचं वेगळं विचारधारेचं जरी सरकार असलं इथे, तरी देखील केंद्र सरकारबरोबर नीट जे काही सांगड झाल्याची असते ते करून आम्ही 80,000 कोटी त्या 3 दिवसात डॅवॉसमधून इथे आणले महाराष्ट्रात. जर आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस असं महाविकास आघाडीचं सरकार केंद्र सरकारबरोबर नीट जे काही बोलणी आहेत ते करून, पाठपुरावा करून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासाठी आणू शकतो, मग नक्की ह्या व्यवस्थेचं काय चुकतं आहे की प्रत्येक गोष्ट जी महाराष्ट्रासाठी मोठी आहे, चांगली आहे, ती निघून जाते. आणि काल पण मी जो उल्लेख केला तो म्हणजे एअरबसचा. आता एअरबसचा मोठा प्रस्ताव आहे, एअरबसचा मोठं प्रोजेक्ट आहे, तो देखील मला वाटतं पाठपुरावा करणं गरजेचं आहे. मी आपल्याच मार्फत विनंती करीन मुख्यमंत्री महोदयांना की पाठपुरावा लवकरच सुरू करा, कारण नवरात्री येणार आहे, मग आपल्याला वेळ नाही मिळणार. गरबा, दांडिया, मंडळं तिथे घराघरा फिरायला लागणार आहे 4 वाजेपर्यंत वगैरे सकाळी. तर हे सगळं सोडून जरा थोडं कामावर लक्ष देणं गरजेचं आहे, आणि हीच माझी विनंती आहे. दुसरी एक गोष्ट महत्वाची स्पष्टीकरण मला करायचं आहे, थोडा विषय वेगळा तरी देखील. आज परत मी एक बातमी वाचली की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक हे मुंबईत जे सुरू होणार आहे ह्याचं श्रेय ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी घ्यावं श्रेय, त्यांनी उद्घाटन करावं, काही प्रॉब्लेम नाही. तरी देखील जनतेला माहिती आहे की हे जे काही क्लिनिक आहे ते उद्धव साहेबांचं स्वप्न होतं आणि ते आमच्या बीएमसीच्या बजेट स्पीचमध्ये होतं. ते आज हे उद्घाटन करायला निघालेले आहेत, ते ठीक आहे, ते जनतेला माहिती आहे.